पावसामुळे झाकवलेल्या वातावरणात वीज पुरवठा खंडित झाल्यानं शहरात सर्वत्र अंधार पसरला होता भाजी आणि फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली आणि ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्यांना घरी पोहोचावं कसं याची चिंता लागली होती शहरातील झोपडपट्ट्या आणि वसाहतीतील पाणी घुसल्यानं अनेकांचे घरांचे छप्पर उडाले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय महामार्गावर वाहन संथगतीने सुरू असून महामार्गावर धुकं पसरलं असल्यानं वाहन चालकांची कसरत होता नगर परिषदेनं नाले सफाई न ना केल्यानं नाल्यांचे आणि गटारींची घाण रस्त्यावर वाहत होती यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आले वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी